दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पुण्यामधल्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आणि कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक सकाळपासूनच मंदिरामध्ये दाखल झालेत. दोन दृश्य आपण पाहताय. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे, भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. ही दोन दृश्य पुणे आणि कोल्हापूरमध्ये. पुण्यावरून अभिजित पोते आणि कोल्हापूरवरून भूषण पाटील आमचे दोन प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अभिजित, आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पुणेकरांनी मोठी उपस्थिती आणि लावलेली आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत. विशाली दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातली मंदिरं भक्तांनी गजबजलेली लगबगलेली पाहायला मिळत आहेत आणि तीच दृश्य पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील पाहायला मिळत आहेत. केवळ पुण्यावरून नाही तर राज्यभरातून अनेक भाविक भक्त दरवर्षी पाडव्याला आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येत असतात आणि आज देखील पहाटेपासून भक्तांनी मोठी गर्दी या मंदिरात केलेली आहे. मंदिरात मंदिर प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त केलेला आहे आणि विशाली आता पाहतोय की बाप्पाचं साकडं रूप, बाप्पाचं सुंदर रूप आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहतोय. बाप्पांना गुलाबाच्या फुलांची आरास करण्यात आलेली आहे. पेढ्यांचा नैवेद्य जो दाखवला आहे त्याची देखील आरास करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिराला फुलांची, सुंदर फुलांची जी आहे ती आरास करण्यात आलेली आहे. पहाटेपासून मोठी गर्दी या खरं तर मंदिर प्रसाद परिसरात झालेली पाहायला मिळते. आपल्या लाडक्या गणरायाचं पाडव्यानिमित्त दर्शन घेण्यासाठी दरवर्षी जी आहे ती मोठी गर्दी केवळ पुण्यातून नाही तर राज्यभरातून भक्त करत असतात आणि आज देखील तीच दृश्य दिसत आहेत. माझ्या इथं आपण दृश्यामधनं अभिषेक जो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो अभिषेक आहे तो देखील आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि त्या अभिषेकासाठी आता जी बाप्पांची आरती होणार आहे थोड्याच वेळात त्या आरतीसाठी आणि अभिषेकासाठी भक्तांची मोठी गर्दी या सगळ्या मंदिरांच्या गाभाऱ्यात आता दिसत आहे आणि बाहेर सुद्धा मोठी सजावट या दिवाळी निमित्त तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. आता पुण्यानंतर आता आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. भूषण, आपण पाहतो की सणावाराला देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी या परिसरामध्ये होत असते. अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आता सुद्धा मोठी गर्दी आम्ही पाहतोय मंदिर परिसरात. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते. विशेषतः स्थानिक भाविक जे आहेत ते पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतात. सहकुटुंब सकाळी सकाळीच आईचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक आपण बघतोय आलेले आहेत. त्याचबरोबर बाहेरगावचे भाविक जे आहेत ते देखील मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि त्यामुळं दर्शन रांग देखील अगदी पहाटेपासून तुडुंब भरल्याचं चित्र आहे ते अंबाबाई मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर हा सगळा अंबाबाई मंदिराचा परिसर भाविकांनी गजबजून गेल्याचं पाहायला मिळते. विशेषतः आता सलग सुट्ट्या आहेत त्यामुळं दिवाळीच्या निमित्तानं सहकुटुंब लोक बाहेर पडलेले आहेत. देवीच्या दर्शनासाठी बाहेर पडले आहेत, त्याचबरोबर पर्यटनासाठी देखील बाहेर पडलेले आहेत. त्याच निमित्त आज पाडव्याचा मुहूर्त साधत आई अंबाबाईच्या दर्शन घेऊन हे सगळे सुट्टी आपली एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच आपण बघतोय विशेषतः स्थानिक भाविक जे आहेत ते आज या ठिकाणी येत असतात. दिवाळी पाडवा असेल, गुढीपाडवा असेल, साडेतीन मुहूर्तापैकी जे हे प्रमुख मुहूर्त आहेत त्यावेळी अंबाबाईच्या दर्शनाला पसंती स्थानिक भाविक देत असतात. सकाळच्या वेळी हे दर्शन घेऊन आपल्या कामाची किंवा आपल्या ह्या नवीन वर्षाची सुरुवात, आपल्या पाडव्याची सुरुवात करत असतात. तशीच परिस्थिती आज देखील पाहायला मिळते आणि त्यामुळेच आपण बघतोय कशा पद्धतीनं हा मंदिराचा परिसर भाविकांनी गजबजून देवदर्शनानं सणांचा आनंद द्विगुणित करण्याचा हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि तेच दृश्य आता आपण या ठिकाणी अनुभवतोय. धन्यवाद अभिजित आणि भूषण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.